नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद दासबोध. दशक 15वा आत्मदशक, समास 7वा अधोर्ध निरूपणनाम, श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ, ते हे मूळ मायाचं केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे. समर्थन उत्तमचं दृष्टांत असं तिला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमद्दासबोध. दशक 15वा आत्मदशक. 20 दशक आहेत आणि 200 समास, त्यातला हा दशक 15वा दशक आहे तो आत्म्याचा, आणि त्यातला समास 7वा आहे. अधोर्ध निरूपणनाम. अधोर्ध म्हणजे काय? अर्धवट. श्रीराम समर्थ. नाना विकाराचे मूळ, ते हे मूळ मायाचं केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे. मूळ, नाना विकाराचे मूळ. मूळ म्हणजे काय? तर भक्कम पाया. ते हे मूळ मायेचं केवळ, अचंचळी जे चंचळ सूक्ष्मरूपे. आपण प्रत्येक वेळी एखादं कार्य करतोय. समर्थन उत्तमाचं उदाहरण दिलं, उत्तमाचं एक दृष्टांत दिले. आपण जे एखादं कार्य करतो ते मन लावून करतो का त्यामध्ये सुद्धा आपण चंचल राहतो? तर असं होता कामा नाही. कोणतीही गोष्ट करताना, कोणतंही कार्य करताना मन आणि देह तुझा त्या गोष्टीशी एकरूप असणं गरजेचं आहे, तरच ते तुझं कार्य व्यवस्थितपणे पार पाडता येईल. बरोबर आहे. त्यामध्ये समर्थने उत्तमच एक उदाहरण दिलं. स्मरण म्हणजे देव. काय समर्थने सांगितलं? स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव, स्मरण विस्मरणे मानव वर्तते आता. आता स्मरण म्हणजे देव म्हणजे काय? समर्थांनी उत्तम असं एक उदाहरण दिलं, दृष्टांत बघा. समर्थांनी सांगितलं, एक मंदिर असतं. बघा समर्थांनी उत्तम असं उदाहरण दिलं. त्या मंदिरामध्ये दररोज 2 मुले एकत्र दर्शनासाठी जात असतात. त्यातला एक मुलगा दररोज हार पेढे आणि फुलं घेऊन जात असत. ते एकाकडे पैसे नसल्यामुळे फक्त हात जोडून पाया पडून घरी यायचा. दर्शन दोघेही करून यायचे, परंतु एक हार फुले पेढे घेऊन जायचा, तर दुसरा फक्त हात जोडून नमस्कार करून घरी यायचा. असे दिवसामागोर दिवस होत चालले. स्मरण बघा समर्थने कसे दिले. हार फुले घेऊन हा जो मुलगा आहे तो दररोज देवाला सांगायचा, देवा मला सुखात ठेव. काय बोलायचा? फक्त देवा मला सुखात ठेव. परंतु चंचल मन होता त्या देहाचं. हार फुले व्हायचं परंतु त्याचं लक्ष नसायचं. हार फुले पेढे ठेवायचं आणि सांगायचा, देवा मला पास कर. मन चंचल होतं, अभ्यास करत नव्हता. 2 मुले होती, त्यातला एक जण अभ्यास करतच नव्हता, फक्त देवाला हार फुले आणि पेढे ठेवायचे आणि देवाला सांगायचा, देवा मला पास कर. आणि दुसरा जो फक्त दर्शन करून यायचा, नमस्कार करून त्या मंदिरापासून परत यायचा. अशा वेळी त्या मुलाने विचारले, तू तर माझ्यासोबत येतोस, मी हार फुले पेढे त्या मंदिरामध्ये ठेवतो, त्या देवाजवळ ठेवतो, तू तर फक्त येतोस आणि पाया पडतोस आणि निघून जातोस, देव तुला प्रसन्न होईल का? देव तुला काहीच देणार नाही आहे. जर तू देवाला काही दिलंस ना, तरच तुला देव देईल. त्या मित्राने, त्याच्या मित्राने, त्या मुलाने त्याला सांगितलं की आपण देवाकडे काही मागायचं नाही, देवाने आपल्याला जे काही दिलं आहे ना ते वापरायचं. या मुलाला काहीच कळलं नाही आहे. हा विचारत बसला, हा मुलगा मला असं का बोलला, हा माझा मित्र असं मला का बोलला, मी हार देतोय, फुलं देतोय, पेढे देतोय,
उलट माझी स्तुती करावी, तर उलटं हा माझं निंदा करतो की आपल्याला जे काही दिलं आहे त्याचा वापर करायचा, हाच तर देवाला तर काहीच देत नाही आहे. नंतर त्याने त्याच्या घरी जाऊन त्याला विचारलं, तू असं का बोललास, तू तर काहीच देत नाही आहे, देवापुढे काही ठेवत नाही आहे, हार नाही ठेवत आहे, पेढे नाही ठेवत आहे, फुलं नाही ठेवत आहे, तू तर फक्त डायरेक्ट बोलास, आपल्याला जे काही दिलं त्याचा वापर फक्त चांगल्या रीतीने केला पाहिजे, म्हणजे काय मला सांग पहिले. त्या मुलाने सांगितलं, देवाने आपल्याला उत्तमरित्या काय दिलं आहे, डोकं दिलं आहे, डोक्यामध्ये मेंदू दिला आहे, त्या मेंदूचा वापर करणं, देवापुढे काय मागायचं आहे, बरोबर. म्हणून देवाकडं काही न मागता देवाच्या स्मरणामध्ये राहायचं. स्मरण म्हणजे देव, देवाने दिलेले जे स्मरण आहे ते फक्त देवापुढे फक्त बोलायचं, ते आपल्या मनात बोलायचं. पण त्यास स्मरणाचं विस्मरण होता कामा नये, त्या स्मरणाचं विस्मरण होता कामा नये. प्रत्येक वेळी कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी त्या स्मरणामध्ये फक्त उभा राहील, कुठलीही गोष्ट जी होत नाही ती होणारी होऊन जाते. म्हणून समर्थ बोलले, होणार ते होई नका, जाणार ते जाई नका, तुटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. म्हणून समर्थ बोलतात, पुढे सिखे मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे, पुढे स्मरे मागे विस्मरे, सकळ काही. समर्थाने उत्तम असं उदाहरण दिलं, बघा दृष्टांत उत्तम होती. पुढे सिके मागे विसरे, काही जण असे असतात, काही जण असे सांगतात की मला सर्व काही ज्ञानच आहे, सर्व काही माहितीच आहे, काही ज्ञानमंडळी असतात, मला सर्व अवगत आहे. परंतु पुढे सिके मागे विसरे, समर्थ बोलले, आपल्या पाठीवर यल हा ही थाप असलीच पाहिजे, आपण शिकत आहोत, शिकलेला आहे उचलला त्याला. समर्थ बोलले, काळाने त्याला उचललंच पाहिजे. कधीही गोष्ट आपण एखादं ड्रायव्हिंग करत असतो, यल हा लावायचा, आपण शिकत आहोत, आणि जर लावला नसला, स्टंडबाजी केली, पडला, नेला काळाने उचलू. म्हणून समर्थ बोलले, पुढे सिके मागे विसरे, पुढे उजेडे मागे अंधारे. काही जण बोलतात हा दिवा लावूनच येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे काही जणांना माहिती असतं की ह्या मुलामध्ये काहीतरी आहेच, इतिहास रचणारी पण काही मुलं असतात आणि इतिहास वाचणारी पण काही मुलं असतात. फार काळ बदललेला आहे, म्हणून आपल्याला कुठे राहायचं आहे हे स्मरणामधूनच राहायचं. स्मरणामध्ये दिलं आहे ना समर्थाने, विचारे जाणावा विचार, अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परंतर, होऊन या. अंतरे म्हणजे काय, आता अंतरे जाणावे अंतर, अंतरे जाणावे परांतर. आता अंतर आणि परांतर बघा, एखाद्या घरामध्ये सर्वजण पूर्णपणे एक फॅमिली असते, एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये सर्वजण आई बाबा मुलं मुली नातू सर्वजण एकत्र असतात, आणि एखाद्या घरामध्ये फक्त नवरा बायको असतात. बघा अंतर आणि परांतरमध्ये काय, जे कुटुंब आहे पूर्णपणे त्यांच्या घरामध्ये संपूर्णपणे ज्याप्रमाणे लहान मुलगा असतो त्याप्रमाणे पूर्ण हा खेळ जो असतो तो पूर्णपणे चांगला असतो. त्यांचा दिवस कसा निघून जातो त्यांचा त्यांनाच काही कळत नाही, परंतु हे जे नवरा बायको असतात ते विचार करत बसतात की आपण जे काही करतो आहे त्यांना काहीच फरक पडत नाही आहे, बरोबर आहे ना. तुझे आई बाबा ना माझे आई बाबा, आपण दोघंच आहोत, यांची तर पूर्ण कुटुंब आहे, त्यांची पूर्ण फॅमिली आहे, हे तर सुखी कुटुंब आहेत. त्याचप्रमाणे समर्थ बोलतोय, अंतरे जाणावे अंतर. अंतर का,
विषय कोणते लागले? बरोबर आहे, बालपण, तारुण्यपण, वृद्धापण. बरोबर ना? म्हणजे समर्थ बोलले, बालवयामध्ये ज्याप्रमाणे आई वडील आपले संस्कार करतात ना, त्याचप्रमाणे आपण आई वडिलांचे संस्कार जे असतात ते आपण आई वडिलांप्रमाणे आपण करतच नाही आहे. आई वडिलांना आपण काय करतो, शेवटी वृद्धाश्रमात ठेवतो. का? ज्याप्रमाणे आईने वडिलांनी ज्याप्रमाणे आपल्याला घडवलं, त्याचप्रमाणे आपण आपल्या आई वडिलांनासुद्धा जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आपल्या आपली जबाबदारी आहे. समर्थ बोलले, बालपण तारुण्यपणामध्ये ज्याप्रमाणे आई वडिलांनी आपला हात धरून बालपणामध्ये, त्याचप्रमाणे ज्यावेळी आई वडील वृद्ध होतात, म्हातारे होतात, वयस्कर होतात, त्याचप्रमाणे काठी म्हणून आपला आधार असणं, आधार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यावेळी खरी गरज असते ती आपली. या समर्थ बोलतात, पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेने चेरीती, मध्ये जीव हे जगती असंभाव्य. आता समर्थाने उत्तम असं उदाहरण दिलं, पाने झडती आणि फुटती, प्रत्येक प्रकारचं वृक्ष असतं, प्रत्येक प्रकारचे रोपं असतात. बरोबर आहे, औषधी वनस्पती असतात, काही बिनऔषधी असतात, काही आपल्याला नसणार उपयोगी नसणारी खूप झाडे असतात. बरोबर आहे, पाने झडती आणि फुटती, पुष्पे फळे तेनेची रीती. एखादं छोटंसं रोप आपल्या कुंडीमध्ये जर लावलं, त्याला दररोज पाणी दिलं किंवा खतं टाकली, बरोबर ना, खतं दिली, तर त्याचप्रमाणे ते रोप काय होतं, मोठं मोठं होऊन आपल्याला फळे फुले देत असतात. परंतु काही वृक्ष असे असतात, काही झाड असे असतात, त्यांना काहीच न देता ती खूप मोठी होतात, पण ती उपयोगी आहेत का? समर्थ बोलले, आपल्याला बांधावर किंवा एखाद्या ठिकाणी अशी वृक्ष दिसतात, यांना पाणी न देता ही वृक्ष एवढी मोठी कशी होतात? काटेरी वनस्पती असो किंवा कोणतेही वृक्ष असो, त्या अशा जागी येतात की त्यांना पाण्याचा सुद्धा वापर नाही आहे, परंतु कोणी पाणी टाकत नाही आहे. बिनउपयोगी ते वनस्पती ते त्या बांधावर येतात, मग यांचा देखभाल कोण करतो? बरोबर आहे. म्हणून स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. त्यावेळी करपून जातात. बघा, एखादी वेल असते, ती वेल काय होते, करपून जाते. म्हणजे एखाद्या वेळी त्या वेलीला जर पाणी दिलं नाही आहे, एखादी मनी प्लांट असू दे, म्हणजे ते काही बोलतं पैशाचं आहे, एखाद्या तुळशीचं झाड असेल, बघा तुळस ही खूप अत्यंत औषधी वनस्पती. बरोबर आहे, तुळस हे प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे. जातो येतो पुन्हा जातो, ऐसा प्रत्यावृत्ती करतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. समर्थ बोलले, जातो येतो पुन्हा जातो, घराचा हे उंबरटा असो, उंबरटाच्या बाहेर तुळस असतो. समर्थाने उत्तम असं दृष्टांत दिलं, घराच्या अंगणामध्ये तुळस असते, घराचा उंबरटा पार करून आईला सांगतो, आई जातो, परंतु आई बोलते, जाताना नेहमी येतो म्हणून सांग, येतो म्हणून बोल. ही शिकवण समर्थांची, ही शिकवण समर्थांनी दिली, जाताना नेहमी येतो म्हणायचं. म्हणून समर्थ बोलले, जातो येतो पुन्हा जातो, जातोय अंगणामध्ये परत उंबरट्याच्या आतमध्ये येतोय, काय चाललंय? ऐसा प्रत्यावृत्ती करीतो, परंतु आत्मज्ञानी जो तो अन्यथा न घडे. जे बाहेरचे जे लोक असतात, बाहेरच्या घरामध्ये जे लोक बघत असत, अरे हा मुलगा येतोय का, हा पूर्ण जातोय काय, ह्याचा काय विसरलं आहे,
किंवा काही का असाच हा करतो आहे म्हणून समर्थ बोलले. विषय भोग तेनेची घडे, तो त्या विषयामध्ये गुंतला आहे, त्याला कुठे जायचं आहे त्या संशयामध्ये त्या चिंतेमध्ये तो गुंतला आहे, तो गुरफटला आहे. त्याला जी गोष्ट करायची ती गोष्ट करूनच देत नाही आहे, त्याला फक्त मागे पुढे आणण्याचे ते विषय जे आहेत 8 प्रकारचे, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, त्याचप्रमाणे त्याला ते मागे पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु असं न करता आपल्याला जे काही करायचं आहे समर्थ बोलतोय, ते उत्तमचं करायचं आहे, जाणीवेतून करायचं आहे, जाणीवेतून उभा राहा, कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. परंतु जाणीव स्मरणामध्येच असली पाहिजे, म्हणून समर्थ बोलले. पुन्हा पुन्हा सांगतात समर्थ, स्मरण म्हणजे देव, स्मरण त्या स्मरणामध्येच उभा राहा, स्मरण असणे आवश्यक आहे. मन हे ताब्यात ठेवण्यासाठी, मनाला ताब्यात ठेवण्यासाठी स्मरणाची आवश्यकता आहे. स्मरण म्हणजे काय, बरोबर आहे, स्मरण, स काढलं तर फक्त मरण आहे, स लावलं तर स्मरणामध्ये देव आहे, बरोबर आहे. म्हणून स्मरण म्हणजे देव, स्मरण म्हणजे देव, आणि विस्मरण म्हणजे दानव, राक्षसी क्रिया. एखादं सांगतं राक्षस म्हणून आलंय, मस्त. म्हणून समर्थ बोलले, स्मरण विस्मरणा मागे मानव वर्तती आता. शेवटची ओळी समर्थांनी दिली, तुर्या जाणावी स्मरण, सुषुप्ती जाणावी स्मरण, उभयता शरीरी जाण वर्तती आता. जय जय रघुवीर समर्थ.